भाजपाचे अधिकृत उमेदवार राम सातपुते यांनी मतदाराचे मानले आभार. यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले की निवडणूक आहे, निवडणूक म्हटल्यावर घोषणाबाजी होणार, पोलिंग बूथमध्ये काही आक्षेप घेतले जातात, आमच्याकडून घेतले जातात, त्यांच्याकडून घेतले जातात, परंतु निवडणूक आहे. निवडणूक अतिशय उत्साहाने इथली जनता लढली आणि मला विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये सोलापूरकरांनी मोठा विजय मोदीजींना देतील आणि एक चांगल्या मताधिक्याने आम्ही विजयी होऊ हा मला विश्वास आहे. भाऊ, निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर काँग्रेसच्या वतीने जल्लोष करण्यात आला, तो जल्लोष करण्यापूर्वी आपल्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली, याकडे कसं पाहताय? एक काँग्रेसची ही पद्धत आहे. 2014 जेव्हा मतदान झालं त्यावेळेस या ठिकाणी नई जिंदगी भाग असेल, या ठिकाणी सोलापूरमधला शास्त्री नगर असेल, इथं फटाके वाजले होते की शिंदेसाहेब जिंकून येतील, परंतु शिंदेसाहेबाचा पराभव झाला. आता जसे फटाके वाजले, जसा जल्लोष केला, तसाच जल्लोष त्यांनी 2014 केला होता, त्यावेळेस बी शिंदेसाहेब पडले. 2019 असाच जल्लोष केला होता, 2019 शिंदेसाहेब पडले, आणि निश्चित विश्वास आहे की 2024 या ठिकाणी शिंदेसाहेबांची लेखसुद्धा पडेल, जसे त्यांनी तेव्हा फटाके वाजवले आत्ताही वाजवले, त्यामुळे निश्चित विजय आमचा आहे.